स्वाध्याय इयत्ता तिसरी विषय मराठी कविता पहिली रानवेडी पोर कशावर भाळली पोर डोंगरावर भाळली भाळणे म्हणजे काय भाळणे म्हणजे खूप आवडणे भुलणे किंवा मोहित होणे पोर कशाच्या नादी लागली पोर डोंगराच्या नादी लागली नादी लागणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा छंद लागणे ती गोष्ट पुन्हा पुन्हा करू वाटणे मुलीने कानामध्ये कशाची फुलं घातली मुलीनं कानामध्ये रानगवताची फुलं घातली मुलीने गळ्यात काय घातले मुलीने गळ्यात चाईच्या फुलांचा हार घातला मुलीने नाकामध्ये कशाची फुली घातली मुलीने नाकामध्ये टणटणीची फुली घातली मुलीने केसात कशाची फुलं माळली मुलीने केसात बुरांडीची फुलं माळली मुलगी कोणासोबत बोलली मुलगी वाऱ्यासोबत बोलली मुलीने कशाचा झुला खेळला मुलीने वडाच्या पारंबीचा झुला खेळला मुलीचे तोंड लाल का झाले मुलीने पानसांबरीचे बोंड खाल्ले म्हणून मुलीचे तोंड लाल झाले मऊ गवतात कोण लोळली मऊ गवतात मुलगी लोळली मुलगी कोणत्या वाटेनं गेली मुलगी गाई दांड्याच्या वाटेनं गेली मुलीने कशाचा नाच पाहिला मुलीने मोराचा नाच पाहिला ढोल कशाचा वाजला ढोल ढगांचा वाजला पाऊस पहाळी म्हणजे काय पाऊस पहाळी म्हणजे पावसाची सर पाऊस आल्यावर मुलगी कोठे लपली पाऊस आल्यावर मुलगी डोंगराच्या कपारीत लपली पानसांबरी म्हणजे काय पानसांबरी म्हणजे निवडूंग गडदीक म्हणजे काय गडदीक म्हणजे डोंगरातील कपार गळसर म्हणजे काय गळसर म्हणजे गळ्यातील हार पोर कुठे खेळली पोर माळावर खेळली गाई दांडाची वाट म्हणजे काय गाई दांडाची वाट म्हणजे गाई जाण्याचा रस्ता झुला म्हणजे काय झुला म्हणजे झोका यंगत म्हणजे काय यंगत म्हणजे रमत गमत रानवेडी कवितेचे कवी कोण आहेत रानवेडी कवितेचे कवी तुकाराम धांडे आहेत मुलांनो हे सर्व प्रश्न उत्तरे तुमच्या वहीत लिहा